कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रदर्शनी दिसत आहे तर ही उलवेला सेक्टर एकोणवीस अग्निशामक केंद्राजवळ उलवेला नवी मुंबई इथे आहे तर इतकं सुंदर असं एक्झिबिशन लागलेलं आहे तिथे तर सिरॅमिकच्या खूप सुंदर अशा वस्तू आहे आणि होम डेकोरसाठी तर खूप अशा वस्तू आहे आणि छोटे छोटे फ्लॉवर पॉट किंवा सिरॅमिक पॉट तर ते अगदी पन्नास रुपयापासून आहे तर तुम्ही या एक्झिबिशनला म्हणजे प्रदर्शनीला एकदा नक्की भेट द्या हा तर खूप सुंदर असं एक्झिबिशन आहे आणि त्या एक्झिबिशनला एक्झिबिशनमध्ये इतक्या सुंदर सुंदर वस्तू आहे है। आणि हँडमेड साड्या लिनन साड्या अशा प्रकारच्या खूप प्रकार प्रकारच्या साड्या आणि ड्रेसेस वगैरे आहे बघा इथे सिरॅमिकचे पॉटचे इतके सुंदर सुंदर व्हरायटी आहे इथे प्र प्रत्येक प्रकारचे सिरॅमिक पॉट छोटे छोटे आ, आहे आणि इकडे होम डेकोरसाठी बघा टेबल आणि इथे हे इथे शो पीसेस आहे तर बघू शकता इथे बुद्धाचे आणि खूप सुंदर सुंदर असे हे आहे गणपती वगैरे दोन तीन प्रकारातले आहे हत्ती वगैरे इतके सुंदर आहे छोटे छोटे कासव आहे बघा इथे खूप सुंदर प्रकारचे पॉट आहे आणि ते अगदी स्वस्त आहे खूप अशी महाग पण नाही फ्लॉवर पॉटसुद्धा आहे युनिक युनिक असे लाकडी वस्तू आहे इकडे प्रत्येक प्रकारचे स्टोन आहे वृंदावन आहे खलबत्ता वगैरे सगळ्या प्रकारचे आहे लाकडी वॉटर फाउंटन आहे मी इथे थोडंच प्रदर्शनी शूट केलं आहे तर इकडे लाकडी वस्तू आहे सर्व प्रकारच्या आणि खूप सुंदर अशा आहे टेबल सुद्धा आहे खुर्च्या आहे छोट्या छोट्या तर बघू शकता साईड टेबलसुद्धा आहे आणि हे सगळं एकदम युनिक आहे ही प्रदर्शनी दोन तारखेला म्हणजे संपणार आहे इथून त्यामुळे तुम्हाला जर नक्की भेट द्यायची असेल तर इथे जाऊन भेट द्या मी इथे ॲड्रेस मेन्शन केलेला आहे तर बघू शकता इकडे ज्वेलरी बॉक्स आहे इथे लाकडी अगरबत्तीचं स्टँडसुद्धा आहे मसाल्याचा डबा मसाजर आ, बेलने रवी स्पॅच्युला अशा प्रकारचे खूप सारे आहेत चष्म्याचे केस आहे प्रे आहे आणि इकडे सर्व प्रकारच्या वस्तू आहे एक्झिबिशनमध्ये सर्व प्रकारचं असतात पण मी जे काही ते बुक स्टॉल पण होते जे मला वाटलं ते मी शूट केलं काही काही थोडंसं आणि साड्या खूप सुंदर आहे साड्यांचं राहिलं करायचं तर मी ज्या वस्तू आणल्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या अगदी पन्नास रुपयापासून आहेत कोणाला तुम्हाला, तुम्हाला होम डेकोरसाठी जर लागत असेल तर इथे नक्की भेट द्या आणि खूप सुंदर असे आहे आणि बुक्स पण सगळ्या प्रकारचे आहे मी पण इथे शेवट दाखवलेलंच आहे मी काय काय आणलेलं आहे इथे कार्पेटसुद्धा होते पायदान वगैरे सगळ्या प्रकारचे होते इकडे पेंटिंग्स होत्या आणि खूप महाग असं नाही आहे बऱ्यापैकी स्वस्तातलंच आहे लॅम्प होते इथे प्रकार प्रकारचे आणि इथे जे कोण आहे ते मनी प्लांट लावायला वगैरे खूप सुंदर होते आणि पॉट आणि खूप सुंदर असं होतं तर मी इथे व्हिडिओत काही दाखवले पण मला सिर्या खूप आवडलं तर इथे सिर्या भांडी पण होती दही लावायला वगैरे असं आणि जेवण वगैरे काढायसाठी बाऊल वगैरे आणि प्लेट्स होत्या तर खूप सुंदर अशा होत्या तर बघा इथे खूप वरायटी होती छोट्या छोट्या बास्केट होत्या तर या एक्झिबिशनमधून मी काय आणलं ते तुम्हाला दाखवते तर मी इथे जे पन्नास पन्नास रुपयाला जे पॉट आणले ते तुम्हाला दाखवते आणि खूप सुंदर असे आपल्याला किचन डेकोर म्हणून वा यूज करू शकता किंवा आपल्याला एंट्रन्सला मनी प्लांट वगैरे लावायला खूप असं मस्त आहे आणि ते सुद्धा मी पन्नास पन्नास रुपयाला आणलेलं आहे ते कुठेही पन्नास रुपयाला मिळत नाही तर बघू शकता मी इथे हे पॉट आणलेलं आहे इतकं सुंदर हे पॉट आहे आणि इतकं छोटंसंच आहे तर हे पन्नास रुपयाला आणलेलं आहे त्यानंतर मी इथे दुसरं फ्लॉवर सिरॅमिक पॉट आणलेला आहे हे सुद्धा पन्नास रुपयाला आणि हा कोन आणलेला आहे है। हँगिंग आहे यामध्ये पाणी भरून आपण मनी प्लांट लावू शकतो किंवा फ्रीजला मॅग्नेट लावून फ्रीजलासुद्धा चिटकवू शकतो तर तेसुद्धा शंखाचं पॉटसुद्धा मी पन्नास रुपयालाच आणलं होतं आणि असा हा मसाला आणलेला होता आपल्याला लॉलीपॉप वगैरे करायचे असेल तर तो नॉन व्हेजवाला मसाला तर तो पण तिथूनच आणला होता ऐंशी रुपयाला आणि त्यानंतर मी इथे साड्या आणलेल्या होत्या दोन या लिनिन लिनन साड्या होत्या तर एक ब्लॅक कलर आणि एक थोडासा बरगंडी कलर असा आणला होता बँगणी कलर खूप सुंदर अशा साड्या आहे आणि या साड्या मला तेराशे रुपयाला सांगितल्या होत्या तर मी दोन साड्या साडेनऊशे साडेनऊशे रुपयाला घेतलेल्या होत्या तिथे तर बघू शकता किती सुंदर अशा साड्या होत्या आणि खूप सुंदर अशा साड्या पण आहे बाकी पण व्हरायटी साड्या सिल्क साड्या आहेत खूप प्रकारच्या साड्या होत्या तिथे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता कारण हे एक्झिबिशन दोन तारखेपर्यंतच आहे